ओम नमो नारायणाय। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण दीप अमावस्येच्या निमित्ताने दीप अमावस्येची कहाणी श्रवण करणार आहोत। शेवटपर्यंत ही कहाणी अवश्य श्रवण करा। तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती। लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्यात। पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली। गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना होते। गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला। भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली। नंतर सगुनेचा विचार करू लागली। गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले। तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले। गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने तिचा हेका सोडला नाही। लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली, गरिबीतीचं संसार सांभाळू लागली। पुढे एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली। अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली। ती खाद्यवस्तू नाही असे समजून तेथेच टाकून उडून गेली। नंतर ती सगुनेला मिळाली। ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली। राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे आहे काय असे सांगितले। सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा। राजाने तसे केले। मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले। तिने उपवास केला। राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते। आपल्या दोन्ही धीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल याप्रमाणे त्यांनी केले। अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली। या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले। घरातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली जाते। ही कथा पौराणिक कथा आहे। तर ही कथा आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या परिचयांना देखील ही शेअर करा। धन्यवाद।